नमस्कार. आजच्या व्हिडिओ व्हायचं येतं नववी गणित भाग एक, त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह एक मधला प्रश्न क्रमांक 8 काय दिलं आहे? खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहे ते लिहा. काय काय दिले? संच एक्स बरोबर सर्व चौकोनांचा संच, ओके, त्याच्यामध्ये सगळे येतात चौकोन. वाय काय दिलं आहे? सर्व समभुज चौकोनांचा संच. एस काय दिलं आहे? सर्व चौरसांचा संच. टी काय दिलं आहे? सर्व समांतरभूत चौकोनांचा संच. वी काय दिलं आहे? सर्व आयतांचा संच. त्यांनी प्रश्न काय विचारले? खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहे ते लिहा. म्हणजे हेच संच कोणत्या संचाचे उपसंच आहे ते आपल्याला लिहायचं आहे, ओके. तर आपण लिहूया. आता पहिलाच विषय काय होतो? चौकोन म्हणजे काय? ज्या आकृतीला चार कोन व चार बाजू असतात त्या, ओके. तर पहिले हे सगळे आहेत ना, समभुज चौकोन, चौरस, समांतरभुज चौकोन आणि आयत, हे सगळे या संचाचे उपसंच असणार आहे. त्याच्यामुळे आपण काय लिहूया? पहिलं वाय उपसंच एक्स, हे पहिलं झालं वाय उपसंच एक्स. त्याच्यानंतर एस उपसंच एक्स, ओके. त्याच्यानंतर टी उपसंच एक्स. त्याच्यानंतर वी उपसंच एक्स, ओके. त्यानंतर काय येतं? प्रत्येक चौरस हा जो काय असतो, समभुज चौकोन पण असतो, समांतरभुज चौकोन पण असतो आणि आयतसुद्धा असतो, ओके. म्हणजे सेकंड पोझिशनला काय येणार आहे? एस उपसंच वाय. त्याच्यानंतर एस उपसंच टी. त्याच्यानंतर एस उपसंच काय असणार आहे? वी असणार आहे, ओके. आता तिसरं हे बघा, इकडे बघा. प्रत्येक समभुज चौकोन व आयत हे समांतरभुज चौकोन असतात, ओके. म्हणजेच त्यांचे बाजू समान असतात, ओके. समांतरभुज चौकोनाचे हे दोन भाग आहेत. म्हणून काय लिहायचं? तिसरं वाय उपसंच टी असणार आहे आणि वी उपसंच टी असणार आहे. अशा प्रकारे परत तुम्हाला सांगतो मी, हे जे दिसतं आहे संच एक्स सर्व चौकोनाचा संच, याचे उपसंच काय? वाय एस टी आणि वी हे सगळे आहेत उपसंच, ओके. चौकोन म्हटल्यावरती हे सगळं येणार आहे. त्याच्यानंतर वाय हे बघा एस. आता चौरस म्हटल्यावरती काय असणार आहे? हे तीन समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोन आणि आयताचा उपसंच असणार आहे चौरस म्हटल्यावरती. त्याच्यानंतर तिसरं, प्रत्येक समभुज चौकोन व आयत हा काय असतो? त्याची बाजू समान असतात, त्याच्यामुळे समांतरभुज चौकोन असतो तो, ओके. म्हणून टीचा उपसंच वाय आणि टीचा उपसंच वी असणार आहे, ओके. धन्यवाद.